नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, नवरात्राची एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला माहीत नसेल, तेच आपण जाणून घेऊया. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता आपण पाहूया नवरात्र 9 दिवसाचंच का असतं. त्यामध्ये 10 दुर्लभ गोष्टी आहे. नवदुर्गा कोण आहे? शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. नमूद केलेल्या ह्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मतं मिळतात. काही यांना अंबिकेचे आध्यात्मिक रूप मानलेले आहे, तर काही लोक यांना माता पार्वतीचे रूप मानले. पर्वतराजा हिमालयाची मुलगी असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हटलं जातं. ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केले. चंद्रघंटा म्हणजे ज्याच्या डोक्यावर चंद्रकार टिळक आहे. ओटीपोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्याला साऱ्या ब्रह्मांडाला समाविष्ट करणारी कुष्मांडा म्हणवते. त्यांच्या मुलाचे कार्तिकेचे नाव स्कंद आहे, म्हणून त्या स्कंदमाता देखील म्हणवल्या जातात. यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्यावर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांनी त्याच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतले, म्हणून त्यांना कात्यायनी असे म्हणतात. की कात्यायनीनेच ने महिषासुराचे वध केले असे म्हणून त्यांना एक महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. यांचे एक नाव तुळजाभवानी देखील आहे. देवी आई पार्वती का म्हणजे प्रत्येक संकटाचा नाश करणारी आहे, म्हणून यांना कालरात्रीसुद्धा म्हणतात. आईचे रंग पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे, म्हणून त्यांना महागौरी देखील म्हणतात. जे भक्त पूर्णपणे त्यांची भक्ती करत देवी आई त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतात, म्हणून सिद्धिदात्री देखील म्हणतात. तर नवरात्र साजरा करण्यामागे असे दुर्गेचे महिषासुराचे 9 दिवसापर्यंत युद्ध चाललेले होते. 10व्या दिवशी त्यांनी असुराचा वध केला, म्हणून नवरात्रीच्या नंतर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. नंतर रामाने या दिवशी रावणाचे वध केल्यामुळे हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. दुसरे आख्य एकवर आहे की आईचे 9 महिन्यापर्यंत कटरा वैष्णव देवीच्या गुहेत तपश्चर्या केली होती आणि हनुमानजीने गुहेच्या बाहेर रक्षण केले. नंतर हनुमानाने भैरवनाथाचे युद्ध झाले. शेवटी देवी आईने गुहेतून बाहेर येऊन भैरवनाथाचे वध केले. देवीने 9 दिवस दैत्यांचा वध केला. वेगवेगळी 9 रूपं घेतलेली आहे, ते मी तुम्हाला 9 रूपं काय आहे ते सांगितलेले आहे. आणि त्यानुसार 9 दिवस देवी बसते याचं महत्त्व आहे, तेच मी सांगितलेलं आहे. 9 दिवसच का, खरं तर या 9 दिवसात निसर्गामध्ये बदल होतात, त्याच्याबरोबर आपल्या आंतरिक चेतना आणि शरीरात देखील बदल होतात. निसर्गातील आणि शरीरातील शक्ती समजल्याने शक्तीच्या पूजेचे महत्त्व समजतात. चैत्र आणि अश्विनीच्या नवरात्राच्या वेळी ऋतुमानात बदल होतो. ऋतूचे आपल्या जीवनावर, विचारात, धर्मात महत्त्वाचे स्थान आहे, म्हणून ऋषीमुनींनी विचारपूर्वक हिवाळा आणि उन्हाळा या 2 ऋतूच्या मिलनाच्या काळाला नवरात्र म्हटलेले आहे. 9 दिवसात म्हणजे 18 दिवस अन्नत्याग करून भक्ती केल्याने आपले मन शरीर वर्षभर निरोगी राहते. आणि अंकामध्ये 9 हा अंक पूर्णपणे शुभ मानल्यानंतर हा अंकात कोणतेही अंक दुसरे येत नाही. देखील 9 ग्रह पण असतात आणि साधना पण 9 दिवस असते. आणि 9 दिवसामध्ये 7 दिवस हे चक्र जागृत करण्यासाठी असते. आणि 9व्या दिवशी शक्तीच्या सिद्धीचे महत्त्व असते. शक्तीची सिद्धी म्हणजे आपल्या आतील शरीर जागृत होते, म्हणजे शक्ती प्राप्त होते. या सप्तचक्रांना बघितलं तर दिवस कुंडलीने जागरण म्हणून म्हणतात. म्हणून हे 9 दिवस देवी आईच्या 9 रूपाशी जोडलेले आहे. या 9 रूपांना प्रामुख्याने 9 रूपे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा देवी, कुष्मांडा देवी, स्कंदमाता, कात्यायनी, आई काली आणि महागौरी अशी सिद्धिदात्री आहे. आणि शेवटी सिद्धी आणि मोक्षच मिळते.